राधा, बेडशीट धुवून घे ग आणि भाजी निवडून ठेव. मी आले. माधव ना तू? तू इथे कसा? आपलं जिनेनवर जातोय वॉक. बस कडक झाले एकदा. तू घे ना. हो. कॉलेज नंतर पहिल्यांदाच भेटतोय ना आपण. हो, लग्न झाल्यानंतर तू लंडनला गेलीस, त्यामुळे रियुनियनला भेटण्याचा प्रश्न झाला नव्हता. मागच्या महिन्यात तुला कुठेतरी ऍड केलं मला वाटतं ना आपल्या कॉलेजच्या ग्रुपवर. हो, तशी 5 वर्ष झाली मला इकडे येऊन, पण सुरुवातीला इथे पुन्हा सेटल व्हायला वेळ लागला. ऋषिकेश गेल्यानंतर काही वर्ष काढली लंडनमध्ये, पण नंतर अवघड जायला लागलं. आणि चक्क ऋतू म्हणजे माझा मुलगा तोही तयार झाला इथे यायला. मग काय, आलो. तू सांग, 2 मुली ना तुला? हा, मी पाहिलं होतं फेसबुकवर. फेसबुकवर पण फ्रेंड्स होत ना? नाही, कारण तू अजून माझी फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली नाहीये. अरे असं कसं झालं? मी आता बघतो. अरे असू दे रे, ए नंतर कर ना. अगं असं कसं होऊ शकतं? अरे आता भेटलास तर गप्पा मारू. मुली कशा आहेत तुझ्या? दोघींची लग्न झालीत ना? हो. हा, मी फोटो बघितले बहुतेक. दोघी पुण्यातच असतात. त्या दोघी होत्या म्हणून दुसरं लग्न करण्याची गरज नाही पडली, त्यांनी सांभाळलं मला. माझी बायको गेली त्यावेळेला, दोघींचं वय फारसं नव्हतं, 1 10 वर्षाची होती, 1 7 वर्षाची होती. दोघी आपल्याच कॉलेजला होते. हो का? एक तर अगदी बाहेर की फोटोग्राफर झाली आता. ए पण तू फोटोग्राफर होशील असं अजिबात वाटलं नव्हतं का? अरे कसा होतास तू कॉलेजमध्ये? म्हणजे आपण बरं, आपला अभ्यास बरा असा. माझी तर खात्री होती तू बँकेत चिकटणार. मी तुला सांगणार होते. काय? नाही आता नको, जाऊ दे. नाही नाही असं कसं, तू लपून काय ठेवतोस? तू बोल ना. अगं केस पांढरून टक्कल पडायची वेळ आली आता. पण ते शेवटच्या क्षणापर्यंत पडेल असं मला काही वाटत नाही. काय टक्कल ग? हा. नाही मी तुला सांगणार होते तेव्हा की जरा बरा राहत जावे. सगळे प्लेन शर्ट घालायचा. मला वाटतं एकदा तू बेल बॉटम पॅन्ट घातली होतीस आणि फुला फुलांचा शर्ट, राईट? बरंच लक्षात येत तुझ्या. बॉम्बे टू गोवा रिलीज झाली होती त्यावेळेला. काय शर्ट होता तुझा, सगळ्या कॉलेजमध्ये उठून दिसायचा असतो. मस्त होती ना फिल्म? हो. म्हणजे काय? मेहमूद खूप आवडता माझा.
मला पण मला खूप आवडायचं. खरं तर मला सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, नाही कॉलेजमध्ये सांगायची होती, त्यावेळी खूप प्रयत्न केले पण सांगायचा धीर नाही झाला. काय गुलाबाचं फूल देऊन प्रपोज करणार होतास? छेचे तुझ्या जी आळूची वडी मला भयंकर आवडायची. ए भयंकर आवडायच्या काय, खूप आवडायच्या म्हण की तुझी भाषा अजूनही भयंकर आहे. कोण रेवती का ग? हा आले आई. माझी सून ये ये रेवती ये. अगं हा माझा कॉलेजमधला मित्र माधव पेंढारकर. हॅलो. जवळपास 40 वर्षांनी भेटतोय अगं. हॅलो काका. नमस्कार. तुम्ही बसा, मी काहीतरी खायला बनवते. हा नाही मी निघतोच. अरे बस ना, खाऊन जा काहीतरी. नाही नाही तू वर्षभर भेट होईलच, मी इथे डिविंग मध्ये राहतो. बर आहे. कसा होतास तू कॉलेजमध्ये? एकदा तू बेल बॉटम पॅन्ट घातली होतीस आणि फुलाफुलांचा शर्ट. सगळ्या कॉलेजमध्ये उठून दिसायचा असतो. मी तुला सांगणार होते,